तहसीलदार शहापुरी यांच्या सूचनेनुसार रास्त भाव धान्य दुकानांमध्ये आधार पडताळणीचे काम चालू आहे. तहसीलदार शहापुरी यांच्या वतीने शिधापत्रिका धारकांना तसे आवाहनही करण्यात आले आहे की आपण आपल्या आधार कार्डची शिधापत्रिकेसोबत जोडणी केली पाहिजे. त्याची सत्यता पडताळणी रास्त भाव धान्य दुकानामध्ये सक्षम जाणून इपोस करण्याची आहे. दरम्यान रविवार दिनांक 20/1/2019 रोजी तहसीलदार कार्यालय शहापूर यांच्या वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला तालुक्यातील नागरिकांनी प्रतिसाद देत शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या कुटुंबात असलेल्या सर्व सदस्यांसह आधार कार्ड घेऊन पडताळणी करण्यासाठी गर्दी केली होती. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे शहापूरचे प्रतिनिधी सुनील महाजन यांनी. निर्णय झालेला आहे, तो निर्णय असा आहे की 1 मार्चपासून ज्या आधार कार्ड धारक जे आहेत आणि रेशन धारक जे आहेत, आधार कार्ड ज्या रेशन धारकाला लिंक असेल त्या धारकांना 1 मार्चपासून धान्य उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यासाठी ही सर्व गर्दी आज इथे जमलेली आहे की काही 6 महिन्यापासून ज्या लोकांचे आधार कार्ड काढलेले आहेत पण रेशन कार्डशी लिंक नाही आहेत, त्याच्यासाठी जे लिंक करून 1 मार्चपासून ते हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे ते आधार कार्ड ज्यांचं लिंक असेल त्याच रेशन धारकालाच रेशन उपलब्ध होईल. त्याच्यासाठी सर्व शहापूर नगरपंचायतीतील सर्व जनता महिला कुटुंब आज इथे सर्व सहकुटुंब इथे जमलेले आहेत की जेणेकरून आपलं आधार कार्ड लिंक होऊन आपल्याला अन्नधान्य स्वस्त भावात मध्ये मिळेल. हे गरजेचं आहे, सर्वसाधारणपणे आधार लिंक केल्याशिवाय धान्य द्यायचं असं केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या लोकांनी आधार लिंक करून धान्य देण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही कुटुंबातील लोकांचे अजून आधार कार्ड लिंक झालेले नाही, ते होण्याचं गरजेचं आहे. गेले 6 महिन्यापासून सापू तालुक्याची साईट बंद असल्यामुळे त्यांचे आधार कार्ड त्या मशीनमध्ये आरसी नंबरमध्ये लिंक झालेले नाही आहे. कृपया शासनाने ही आधार कार्ड लिंक करून घ्यावे आणि काही कार्डधारकांना योजना चेक झालेल्या नाही आहे, त्याच्यामध्ये धान्यापासून वंचित राहू शकतात.